ज्याची जिद्द जास्त त्याला यश जास्त हे नितीन बानगुडे पाटलांपेक्षा दुसरं कोणी सांगूच शकणार नाही हे आपल्याला या क्लिपमधून कळेल हे नक्कीच. एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दर्जी फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला आहे. एम पी एस सी यू पी एस सीसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान या ठिकाणी नितीन बानगुडे पाटील यांनी केलं आहे. फरक पडतो तो जिद्दीनं, ज्याची जिद्द जास्त असते तो सगळ्यात जास्त यशस्वी होतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुमचं सातत्य किती आहे, तुम्ही किती सातत्यानं काम करताय, याच्यावर तुमची यशस्वीता अवलंबून आहे. ज्या दिवशी एखादी मुंगी एखाद्या ठिकाणी तुम्हाला थांबलेली दिसेल त्या दिवशी समजून जा जग संपण्याचा काळ जवळ आला आहे. कधीही तुम्हाला मुंगी थांबलेली दिसणार नाही, कुठेही मुक्कामी थांबलेली दिसणार नाही, भेटणार नाही. ती सातत्यानं कार्यमग्न असते, सतत कार्यशील असते. तिचा जीव केवढाचा, तिचा प्राण केवढे, तिचं शरीर केवढं, पण ती अव्याहतपणे काम करत असते. गरज काय, तिची काय स्वप्न असतील, तिच्या काय आकांक्षा असतील, तिचं भविष्य काय काय आहे तिच्या आयुष्यात, कारण ती मुंगी सातत्यानं सातत्यानं धडपडत राहते. भिंतीवर चढते, धारकन खाली कोसळते, पुनावर चढते, परत खाली पडते, वर चढते खाली असंख्य वेळा, पण ती प्रयत्न सोडत नाही. जोपर्यंत ती भिंत चढत नाही हे त्या मुंगीचं सगळ्यात मोठं यशाचं कारण आहे. केवढीशी मुंगी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, दाखवावं लागत नाही, रस्ता बोलावा लागत नाही, की अचूक पोहोचते का. ध्येय निश्चित आहे, काय करायचं ठरलंय. आयुष्याच्या यशस्वीतेची पहिली पायरी जर कुठली असेल तर पहिल्यांदा ठरवा काय व्हायचंय, काय करायचंय, काय बनायचंय. एकदा ठिकाण ठरलं ना कुठं जायचंय की मग रस्ता ठरवता येतो. रस्ता ठरला कि मग अडचणींचा मुकाबला कसा करायचा त्याचं नियोजन करता येत. चालतच राहायचं, थांबायचं, माघारी फिरायचं, पुढे जायचं, पळायचं, सावकाश जायचं, चालत जायचं, बसने जायचं, गाडीने जायचं, सगळं ठरवा तरी आधी. कराळे साहेब मगाशी म्हटले, तुम्ही स्वप्न बघितली पाहिजेत. हो, बघितलीच पाहिजेत, आणि मोठी बघितली पाहिजेत. किरकोळ नका बघू, मोठी भावीच लागतील, आणि ती रात्री झोपल्यानंतर बघू नका. मिठल्या डोळ्याने तर अजिबात बघू नका. स्वप्न बघायची असतील तर ती उघड्या डोळ्यांनी बघा. स्वप्न झोप आणणारी नव्हे, स्वप्न झोप उडवणारी असली की मग कीर्तिवंत होता येतं, हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. स्वतःवर एवढा वेळ खर्ची घाला की इतरांचे दोष बघायला आम्हाला वेळच शिल्लक राहता कामा नये. स्वप्नामध्ये स्वतःचा इतकं हरवून घ्या स्वतःला की बाकी काही तुम्हाला आठवताच कामा नये. महत्वाचा भाग आहे तो. हा जिंकणं दोन प्रकारचं असत, लढणं सुद्धा दोन प्रकारचं असत. माणसं दोन गोष्टीसाठी लढतात, एक जिंकण्याच्या ईर्ष्येनं आणि दुसरं पराभव टाळण्याच्या भावनेनं. दोन्हीकडे विजयच आहे. जिंकण्याच्या ईर्ष्येनं लढला तरी विजयच मिळणार, आणि पराभव टाळण्यासाठी लढला तरीही विजयच मिळणार. पण या दोन्हीतही मूलभूत फरक आहे. जिंकायचं लढायचंच असेल तर जिंकायच्या ईर्ष्येनंच लढा, पराभव टाळण्यासाठी नव्हे. कारण मनात विचार जरी पराभवाचा आला तरी तुम्ही संपून गेला. शब्दच नको आहे पराभव आमच्या डिक्शनरीत, अपयश शब्दच नको आहे. सकारात्मक विचारशैली हे तुमच्या जिंकण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. नेपोलियनच्या डिक्शनरी मध्ये अशक्य नव्हतं, अशक्य राहू द्या. पराभव हा शब्दच नको आहे आमच्या वाणीमध्ये, बोलण्यामध्ये, कुठंच. लढायचं तर पराभव टाळण्यासाठी नाही, जिंकण्यासाठीच लढायचं, ही ईर्ष्या आमच्यात असायला हवी. हा सकारात्मक दृष्टिकोन पहिल्यांदा आम्ही ठोसपणे ठामपणे स्वतःत मुरवायला हवा. आम्ही सातत्यानं तक्रारी करत राहतो, हे असं आहे, ते तसं आहे, असं झालं म्हणून तसं झालं, तसं झालं म्हणून असं झालं, नाहीतरी मी केलंच असत. कारण देणारी माणसं आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत, ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी आपण ही कारण दाखवत असतो. मान्य करा, हो चुकलोय, चुकांची सुद्धा जबाबदारी घ्यायला शिका.
तर पुढे जाता येतं. एकदा चूक झाली हे मान्य केलं म्हणजे चूक दुरुस्त करायची क्षमता आपोआप निर्माण होते. तुम्ही चूकच मान्य नाही केली तर चूक दुरुस्त करायच्या भानगडीत तुम्ही परत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे चुका चुका तशाच राहतात. तुम्ही जे बिघडलेले असता ते बिघडलेलेच राहता. दुरुस्तीची संधी मिळत नाही हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे निःसंशय स्वतःच्या चुका आधी मान्य करायला शिका. सकारात्मक केलं हो माणूस आहे चुकणार, काय अडचण आहे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.